जय शिवाजी। अच्छा शिवशक्ती भीमशक्ती मेळाव्याचे आयोजक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आमच्या गटेरी कामगार आणि आमच्या चर्मकार समाजाचे दुर्गा नेते राजाभाऊ चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे, माजी महापौर उल्हासनगरच्या लीलाताई आशा, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक आणि आमचे सहकारी नेते, उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक सभापती प्रमोदजी टाले, आता ज्यांनी मराठी चालेल ना, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते संत सद्गुरु संत रविदास कल्याण फाउंडेशन भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाळ गुरु आपल्या सर्वांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले आमचे मित्र महेश नंद महेश साहेब या ठिकाणी उपस्थित, महापौरांचं नाव घेतले आमच्या महाराष्ट्राचे पक्षाचे उपाध्यक्ष आणि निरा भाईंदरचे महानगरीचे अध्यक्ष पक्षाचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अजिबल हसन पटेल साहेब, ठाणे शहराचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष विकास गायकवाड, ज्येष्ठ नेते आणि निरीक्षक पक्षाचे महेंद्र पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुचित्रा राज, आतिश एटम, विजय रणकिते, साबिर खानजी, आमचे सर्व राजा भाऊ चव्हाणांच्या सुकन्या विजयाताई साहेब पटेल, सुनील सोनवणे, देवीदास उद्धव, राजेंद्र राजपूत मंचावर उपस्थित सर्व वेळ आपल्याकडे फार कमी होणार, फार तालीम खर्च गेले हॉल खर्च त्यात आपलं हाटून टाकतील आपले मंचावरील सर्व आदरणीय कर्मणांनी अतिथीगण, समितीचे सर्व सदस्य उपस्थित, माता भगिनींना बालवानो आणि माझ्या सर्व मित्रांनो, जाहिरातीमध्ये मेळाव्याच्या जाहिरातीमध्ये आपण वाचलं असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नेते सन्माननीय एकनाथ दादी शिंदे या समारंभाला उद्घाटक म्हणून येणार होते, मी अध्यक्ष एकनाथजी शिंदे उद्घाटक, तारीख ठीक झाली पण अचानक मध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड या ठिकाणी आज त्यांची दुपारी सभा आहे, काल परवा उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली तिथे त्यांनी काय काय बोलले आमच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना माहिती आहे, आपल्याला वाचलं असेल पेपरला वाचलं असेल टीव्हीमध्ये पाहिलं, खेडमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रचंड मोठी सभा आहे, म्हणून त्यांनी मला कळवलं की कवाडे सर पुढच्या वेळेस केव्हा तरी मी येईन पण खेडमध्ये मोठी अतिप्रेक्षाची सभा आहे तिथे मी गेलंच पाहिजे, मी म्हणालो
एकनाथजी आपण खेळची सभा करा तुमची ठाण्याची आघाडी आम्ही सांभाळतो आता कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही राजकीय कुपळे निर्माण झाले सतत भुंकत असतात एकनाथ शिंदे साहेबांनी 40 आमदार घेऊन आणि 12 खासदार घेऊन जो विद्रोह केला त्या विद्रोहाला जर कोणाच्या वैचारिक पार्श्वभूमी असेल तर ती रहिदास महाराजांची बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची हिम्मत लागते ना मर्दानगी लागते कशाची पर्वा न करता एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरेजींच्या एक कल्ली कारभाराला दादागिरीची बंड केलं आणि सर्वांना सोबत घेऊन स्वतःच सरकार स्थापन केलं हे एक वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल एक वैशिष्ट्य आपल्याला माहित असेल काही लोक सोन्याचे चमचे घेऊन पैदा होतात नेत्याच्या घरी पैदा झाला तो नेता दोन उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री जो त्यांचा पोरगा पर्यटन आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरेजी काय होतात शिंदे सरकारला मिंदे सरकार मला मोठं आश्चर्य अरे तुम्ही आदित्य ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गुलाम झाला ते नाही कळलं तुम्हाला तुम्ही मिंदे झालात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे स्वतः मिंदे झालात आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी बंद केलं त्याला मिंदे म्हणताना शरण नाही वाटत राग नाही वाटत मला वाटलं आमच्या शिवसेनेचे लोक देखील ज्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे आपण तर उत्तर द्यायला पाहिजे ना हो मिंदे तुम्ही मिंदे राष्ट्रवादीचे मिंदे काँग्रेसचे मिंदे सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची गद्दारी करणाऱ्या लोकांशी तुम्ही दोस्ती केली आणि म्हणून हे मिंदे आणि काल परवा मी टीव्ही मध्ये पाहत होतो उद्धव ठाकरेंचा संजय राऊत तो आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उद्धव ठाकरेचा दावणीला बांधलेला भुंकण्यासाठी ज्याला ठेवलं तो संजय राऊत खासदार संजय राऊत आपल्या एकनाथजी शिंदे यांना बिंडोक म्हणा काय म्हणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिंडोक आहे मला म्हणत आश्चर्य वाटत हे बिंडोक असताना तुमचं डोकं तरी खराब आहे असतं का एकनाथ शिंदे साहेब जर बिंडोक असतात तर केव्हा असताना चालली असती आणि तुमचं डोकं शाबूत राहिलं नसतं लक्षात ठेवा बुद्धिमान आहे कर्तबदार आहेत निर्भय आहेत येणाऱ्या संकटाशी मुकाबला करण्याची मर्दानगी त्यांच्यामध्ये आहे आणि संजय राऊत सारखे खासदार ज्या पद्धतीने बोलतात त्यांनी आपल्या बोलण्यावर संयम ठेवला पाहिजे टीका करा ना करायची पण शिंदे साहेबांना बिल्डोक म्हणून
ते जर खरोखरच बिघडत असते तर काय झालं असतं माहित आहे? सरकार आहे, काही करू शकले असते. ईडीने संजय राऊतांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये घातलं. 2-3 महिने जेलमध्ये होता हा माणूस संजय राऊत. अपराधी आहे, गुन्हेगार आहे, आर्थिक गुन्हे केले, पत्राचा गोरेगावचा भ्रष्टाचार केला, ईडीने अटक केली, जेलमध्ये टाकलं. अरे गुन्हा केला तेव्हाच अटक झाली ना, अपराध केला म्हणून अटक केली ना, भ्रष्टाचार केला म्हणून अटक केली तुम्हाला. तेव्हा अशा भ्रष्ट जे भ्रष्टाचार करणारे संजय राऊत सारखे लोक आहेत, आदित्य ठाकरे सारखे लोक आहेत, त्यांनी संयम बाळगला पाहिजे बोलताना. या पुढे शिंदे सरकारला बिंदे सरकारला तुम्ही म्हणाला, अरे तुम्ही तर तुम्ही 2.5 वर्ष महाविकास आघाडी सत्तेमध्ये होते ना, सर्वे खोके हताशीला जायचे ना, सर्वे खोके खाऊन तुम्ही भोके झालात, तेव्हा लाजदार वाटली तुम्हाला. आणि महाराष्ट्राच्या दलित आदिवासी कष्टकरी शेतकरी शेतमजूर भटके विमुक्त या गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी जेव्हा एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री जीवाचं दान करतात तेव्हा त्यांच्यावर टीका करताना तुम्हाला शरम नाही वाटत? आता आमच्याशी गाठ आहे लक्षात ठेवा. आमच्याशी गाठ आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या सोबत प्राध्यापक कवाडेची पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे लक्षात ठेवा. का दोस्ती केली आम्ही? शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी दोस्ती आम्ही केली कशासाठी? आता या ठिकाणी आमच्या ठाणे असेल, नाशिक असेल, उल्हासनगर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, आमच्या गटई कामगारांनी किती त्रास आहे आपण वारंवार सांगतो. गटई कामगारांना स्टॉल देतात पण महानगरपालिका केव्हा येते आणि अतिक्रमणाच्या नावाखाली उचलून टाकते आणि आमच्या लोकांना बेघर करते, रोजी रोटी पासून वंचित करते. किती दिवस झाले? आम्ही आता शिंदे साहेब आले की त्यांना सांगा, शिंदे साहेब हा फक्त ठाण्याचा प्रश्न नाही आमच्या गटई कामगारांचा, संपूर्ण महाराष्ट्रातील आमच्या चर्मकार समाजाच्या आमच्या गटई कामगारांचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी तुम्ही स्टॉल दिला महानगरपालिकेने त्यांना मंजुरी दिली पाहिजे, त्यांना जागा दिली पाहिजे, त्यांना पट्टा दिला पाहिजे आणि त्या जागेचा मालक आमच्या गटई कामगाराला बनवलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. ती शिंदे साहेबांना आमच्या तरुणांना या व्यतिरिक्त चांगले उद्योग सुरू करता आले पाहिजे. आमचे लिटकॉम आहे मित्रांनो, तरुणांनो, माझ्या तरुण भगिनींना तुम्ही लक्ष घ्या, या लिटकॉम संस्थेकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यापार सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन तुमची देखील आर्थिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेशी दोस्ती करण्यामागचं आणखी राजकीय सत्ता ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते. राजकीय सत्ता राजकारणात मोठी शक्ती आहे पण ते राजकारण कसं केलं पाहिजे? सेवाभावाने केलं पाहिजे, निरपेक्षपणे केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे, तर समाजाची प्रगती होते. ते नाही केलं तर व्यक्तीची प्रगती होते. तुमचे महाल बनते, तुमचे माडे बनते, पण समाजाचं काय? आजही फुटपाथवर बसून चपला जोडे शिवणारा माझा मोची समाज, माझा गटई कामगार, काय त्याची अवस्था आहे?
खरं पाहता धरण तू बंदच केलं पाहिजे, अधिकारी बनले पाहिजे, शिक्षक बनले पाहिजे, इंजिनियर बनले पाहिजे, माझा गटे कामदाराचा सुरगा डॉक्टर बनला पाहिजे, इंजिनियर बनला पाहिजे, फौजदार बनला पाहिजे, खरेदार बनला पाहिजे, कलेक्टर बनला पाहिजे, आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री बनला. हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, रैदास महाराजांचं स्वप्न आहे, शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. बघा ना, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण कोण लोक होते? महार होते, मांग होते, जन्मकार होते, शेतकरी होते, सर्व जातीचे लोक होते. पण शिवाजी महाराजांच्या सैन्याला कोणी मराठ्याचं सैन्य म्हटलं का? सर्व जातीच्या लोकांना आपल्या सैन्य मुसलमानांना घेतलं ना. जे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक त्यांच्या सैन्यात आले, त्यांना एक नाव दिलं शिवाजी महाराजांनी, मावळा. काय म्हटलं त्यांना? मावळा. मराठ्यांचं सैन्य नाही म्हटलं, मावळा. जो कोणी कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा व्यक्ती छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये भरती झाला तो मावळा झाला. एवढं कार्य छत्रपती शिवरायांचं एवढं कार्य. आणि म्हणून माता भगिनी, राजकारण करायचं आहे हे काही भजन कीर्तन करण्यासाठी काय करणार नाही. पक्ष कशा करता आहे, कशा करता? एकनाथ शिंदे साहेबांची दोस्ती केली, सांगितलं मी मनाशी, राजकीय सत्ता आम्हाला नाही मिळाली. शिंदे साहेबांना राजकीय सत्तेचे भागीदार का बनवा? सत्तेमध्ये भागीदारी, सत्तेमध्ये आल्यावर निर्णय घेण्याचा अधिकार हा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष कधी थांबणार नाही. आणि आता सोबतच एकनाथ शिंदे आज आले असते असा भरपण मला सांगितलं त्यांनी. काय बरं वेगळे सॉरी, मी तारीख दिली तुम्हाला 18 तारीख, पण मध्येच खेळणी सभा म्हणजे रामराजी कदम आहे ना, त्यांची सभा ठेवली तिकडे. खेळच्या सभेमध्ये जाणं फार आवश्यक आहे, म्हणून म्हटलं ठीक आहे आपण तिकडची सभा करा. आज या ठिकाणी सर्व आपण सर्व या ठिकाणी आला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण साथ दिली. पण आमच्या गटेली कामगारांचे जे काही प्रश्न असतील, महानगरपालिकेची मुंबई महानगरपालिकेची असतील, जी काही गटेही कामगारांना मी काम मिळवून दिले, काही गटेही कामगारांना पोलीस हेडक्वार्टर जवळ विस्तारित आमदार निवास आहे, विस्तारित आमदार निवास, त्या कॅन्टीनच्या बाजूला फुटपाथ बांधताय गटे कामगार बांधलं बसतो. त्याला वारंवार म्हणतो, राजे जाऊन फॉर्म घेऊन ये, महानगरपालिकेत जा, फॉर्म घेऊन ये, फॉर्म भर, आणि कसं तुला स्टॉल मिळत नाही बघतो. अजून काही गेला नाही, आता मी कार्यकर्ता तूच जाऊन फॉर्म घेऊन त्याचा फॉर्म करून त्याला गटे काम त्याला स्टॉल मिळून दिले. नागपूरमध्ये केलं, औरंगाबादला केलं, लातूरला केलं, उस्मानाबादला केलं. आमच्या चर्मकार समाजाच्या गटई कामगारांची स्टॉल मिळवून देण्याचं काम देखील आपण केलं. आमचे राजाभाऊ तर खरंच आहे, इथे जिथे संधी मिळेल तिथे हे सर्व आपण करतो. तेव्हा आजच्या ह्या प्रसंगी आमचे रैदास महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. रैदास महाराजांनी सांगितलं, कठोती ने गंगा, मन चंगा तो कठोती ने गंगा. त्याही पलीकडे जाऊन रैदास संत शिरोमणी रैदास महाराज काय म्हणतात माहितीये? तीरथ कहकर पाणी पिलावे, पत्थर की मूरत को लगाए भोग, तीरथ कहकर पानी पिलावे, पत्थर की मूरत को लगाए भोग, जो इस देश में जाति धर्म का ऐसा फैलाए रोग, ऐसा फैलाए रोग.
आणि याचं एकच उत्तर दिलं त्यांनी, भुकेल्या माणसाला पोटभर खायला मिळालं पाहिजे, लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे, आजारी माणसाला औषध मिळालं पाहिजे. आणि काय वैभवशाली आमचे संत शिरोमणी रैदास महाराज होते, ती राणी मीराबाई. कधी सांगितलं नाही तुम्ही? मीराबाई होती, राजकुमारी होती, राजाची राणी होती, पण ती आमच्या रैदास महाराजांची शिष्य होती. शिष्य होती रैदास महाराजांना देखील. म्हणजे ही परंपरा भगवान बुद्धापासून आलेली परंपरा आहे, बरं, साधी नाहीये. भगवान बुद्धाचा तत्वज्ञान, समतेचं, बंधुत्वाचं, माणुसकीचं, न्यायाचं तत्वज्ञान भगवान बुद्धापासून कबीर, रैदासजी, ही परंपरा तुकाराम महाराज ही चालत आलेली परंपरा आहे. भगवान बुद्धाच्या परंपरेतील सर्वश्रेष्ठ संत जर कोणी असेल संत रविदास महाराजांच्या लक्षात. आज आपण त्यांची जयंती साजरी करतो आहोत. आपलं नाटक संपलं की त्यांचं सुरू. पण हा अन्याय अत्याचार करून, तुम्हाला माहित नसेल, कोल्हापूर जिल्ह्याच्या वडंगे नावाचं गाव आहे, वडंगे लागून साहेब माझं नदीच्या पलीकडे, पंचगंगा नदीच्या पलीकडे. तिथे काय केलं, आमच्या एका चर्मकार समाजाच्या तरुणांनी मोकळ्या ग्रामपंचायत जागेवर एक स्टॉल उभारलं आणि पंचपंचा पाणी पिलं. गावातील लोकांना आवडलं नाही, ती पानपट्टी जाळून टाकली. जाळली नाही तर चर्मकार समाजाचे घर देखील पेटवून टाकले. रात्री 2 वाजता प्राध्यापक कवाडे तिथे गेला, सर्व पोलिसांना घेऊन गेला. आणि अत्याचार करणाऱ्या लोकांना अटक करायला लावलं. माझ्यासोबत एक स्कूल गेले होते, ते सर आम्ही अत्याचार हे पाहिलं. आमच्या ह्या गोरगरीब समाजावर अत्याचार पाहिला की रुंक्यांचा कोळसा आणि आसपासची राख होऊन किंवा आता भगिनीनं आज आजच्या ह्या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मंचावर उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि शिवसेना एवढे आदरणीय पदाधिकारी आहेत, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि हे शिवशक्ती, भीमशक्ती, ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जर असा देश एक आवाज, एकनाथजी शिंदे, प्रोफेसर कवाडे, शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी अभी एक हो चुकी है. आने वाले चुनाव में हम निश्चित रूप से हम चमत्कार दिखाएंगे और फिर एक बार एकनाथ शिंदे जी को हम महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनाकर रखेंगे. असा संकल्प आजच्या प्रसंगी आपण करावा अशी सर्वांना. पण एक गोष्ट लक्षात, हिम्मत मर्दा तो मदत खुदा. काय काळजी करायचं कारण नाही चव्हाण साहेब, राजाभाऊ कधी कर बोल देता घर तकदीर के पहले खुदा अपने बंदे से खुद पूछे बचा तेरी रजा क्या है. अशी ताकत निर्माण करा, अशी शक्ती निर्माण करा कि देवाने विचारलं पाहिजे. राजा भाऊ तुम्हाला काय पाहिजे ते सांगा ना, असं त्यांनी विचारलं, देवाने विचारलं पाहिजे. अशी ताकद निर्माण करा. आजच्या प्रसंगी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अशीच एकजूट कायम राहा ठेवा आणि शिवशक्ती भीमशक्तीचा एकजुटीचा नारा आपण बुलंद करत राहावा. केवळ कागदावर नाही, स्टेजवर नाही, ग्रास रूट लेवलवर देखील आमची दोस्ती झाली पाहिजे, समाजाची दोस्ती झाली पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे. आता स्टेजवर आणलं एकत्र आणि बाहेर गेलं तर नाता मारायचं एकमेकांना समाजाला, हे चालणार नाही. शिवसेनेच्या माझ्या मित्रांना मला नम्रपणे सांगणं आहे, ग्राम भागात राहणाऱ्या शहरामध्ये राहणार झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. कोण राहतो झोपडपट्ट्यांना? आपणच राहतो, आमचे गरीब लोक राहतो, हातावर आणून पाहणारे लोक राहतात. त्या सामाजिक स्तरावर देखील
आमची शिवशक्ती जीवशक्तीची ही शक्ती जी शक्ती आहे ती खान पाहिजे झेपत गेली पाहिजे तेव्हा कोणा आपलं राज्य महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, कोणा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय रविदास, जय शिवाजी महाराज. धन्यवाद सर.